नमस्कार, आदितीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया ढाबा स्टाईल पालक पनीर। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। पालक एक जोडी, पनीर 200 ग्रॅम, कांदे 2 मध्यम आकाराचे, टमाटर 2, कोथिंबीर 1 वाटी, दही 2 मोठे चम्मच, आले लसूण पेस्ट 1 चम्मच, तेजपत्ता 1, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीप्रमाणे, लाल तिखट हळद 1 चम्मच, गरम मसाला धने जिरे पावडर प्रत्येकी 1 चम्मच, मिरच्या 2 आणि हिंग चिमूटभर। आता सर्वप्रथम पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे। तेल गरम झालेले आहे, आता त्यामध्ये तेजपत्ता घालूया। बारीक चिरलेल्या मिरच्या, हिंग, कांदा, कांदा इथे मी रफली चॉप केलेला आहे कारण बारीक कांदा चिरायची गरज नाही। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। कांदा लालसर झालेला आहे, आता त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालूया। टोमॅटो घालूया, झाकून लावून 2 ते 3 मिनिटासाठी टमाटर चांगले शिजवून घेऊया। टमाटर सॉफ्ट झालेले आहेत, आता हे मिश्रण थंड करून घेऊया। मिश्रण थंड झालेले आहे, आता यामध्ये दही घालूया। धने जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, पालक घालूया। आता फक्त एक ते दोन मिनिटासाठी झाकण लावून हे मिश्रण शिजवून घेऊया। साधारण 2 मिनिटं झालेली आहे, आता हे सर्व मिश्रण थोडे थंड करून घेऊया। मिश्रण थंड झालेले आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित
बारीक वाटून घेऊया. एका पॅनमध्ये अगदी थोडेसे तेल फोडणीसाठी गरम करून घेऊया. अगदी थोडेसे हिंग त्यामध्ये घालूया. आता यामध्ये पालकची प्युरी घालूया. आता यामध्ये पनीर घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. पालक पनीर व्यवस्थित ढवळून झाकण लावून 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. दहा मिनिटे झालेली आहेत. पालक पनीर तयार आहे. ते सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. खाण्यासाठी तयार आहे पालक पनीर. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.